एकत्रित बसावं आणि आमच्या काही तक्रारी आहेत त्यांनी ऐकाव्यात आणि आमचं चुकलं तर आम्हाला त्यांनी सांगावं. आम्ही शिंदे साहेबांचा आम्ही आदेश मानू, परंतु शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उद्या येतील, कदाचित उद्या चंद्रकांतजींची व्यासपीठावर बसलेले असतील, परंतु कार्यकर्ते मात्र काँग्रेसचं लेबल लावून प्रचार ग्वाल पाडवीचा प्रचार करतायत. म्हणजे चंद्रकांत रघुवंशी जे आहेत ते शिंदे गटाचे असले तरी ते मात्र रुगड रुगड किंवा छुपा पण भीना गावीच्या विरोधात त्यांच्या कार्यकर्ते प्रचार करतायत, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. धन्यवाद रणजितजी. नंदुरबार मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केले त्यात आपण पाहूयात. आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये मागील 10 वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं मी केलेली आहे आणि त्यामुळे तिसऱ्यांदा या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडून मला उमेदवारी मिळाली आहे आणि जनतेपुढे हे विकासाची कामं घेऊनच मी जात आहे. एक विजन डोळ्यापुढे ठेवून आपल्या या लोकसभा मतदारसंघाचा मी सर्वांगीण विकास करत आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा एक रोडमॅप तयार करून पुढच्या 5 वर्षात या आपल्या मतदारसंघाला अजून जास्त डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं मी काम करत आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात स्थलांतर होणारे मजुरांचं मोठ्या प्रमाण आहे आणि इथे 10 वर्षात औद्योगिक विकास खऱ्या अर्थाने झालाच नाही आहे. इथे तरुणांना रोजगारी भेटत नाही. ते मोठा प्रकल्प आणायचं स्वप्न दाखवले गेले, चिली पार्क आणणार, पण 10 वर्षात इथे एकही पार्क आणलं नाही. तर असे अनेक प्रश्न आहे, जे स्थानिक प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रश्न आहे. शेतकऱ्यांना जे भाव भेटायला पाहिजे, कापसाला भाव भेटायला पाहिजे, सोयाबीनला भाव भेटायला पाहिजे, तेही भेटत नाही आहे. नंदुरबार या मतदारसंघातल्या प्रचाराबाबत आमचे स्थानिक प्रतिनिधी जगदीश जयस्वाल यांच्याकडून जाणून घेऊयात.